पण यार मले तिच्यावर तर प्रेम तेव्हाच झालं होतं ना जेव्हा तिने मले खोटरवर मागितला होता. Here we go now. Yeah. 1993 मी पैदा झालो आणि 1994 माझे बाबा म्हणे माझा पोरगा अंगणवाडीला जाईल. साला मले कुठं जायचं होतं विचारलंच नाही कोणी. मला इंजिनिअरिंग करायची होती. यार इंजिनिअरिंगमध्ये फ्युचर चांगला आहे ना. काय एक वेळा इंजिनिअरिंग केली का मग घरीच बसणं आहे बढिया. ह्याच्यापेक्षा सुखी लाईफ कुठं भेटल. पर जाऊ द्यात हे नाही झालं तर मग मी अंगणवाडीचा कोर्स जॉईन केला. अंगणवाडीला ॲडमिशन घेतलं आणि आमच्या अंगणवाडीमध्ये ना सगळेच मुलं होते, एकही मुलगी नव्हती. म्हणजे पैदा झालो तेव्हापासूनच मुलीसोबत काही कॉन्टॅक्ट नाही राहिला आपला. अंगणवाडीसुद्धा सिंगलच होतो आपण. आणि तेव्हा अंगणवाडीमध्ये ना असं हाफ पॅन्ट घालून जात होतो आम्ही, टोंगड्याच्या वरतापर्यंत मांड्या दाखवत हाफ पॅन्ट. आणि लहानपणीच माझ्या पायाला केस आले होते. तर मी अंगणवाडीत जाताना पायाच्या केसाचं सुद्धा भांग करूनच जात होतो. आणि जे माझ्यासोबतचे जे मित्र होते त्याचे पाय मस्त होते, चिकने चिकने. चाले माझ्याच पायाला केस होते, स्वीट स्वीट केस. ते पायावर केस, टोंगळा फुटून त्याच्यावर माशा. बरं मग आमचे सर आले, अंगणवाडीचे सर आले आणि त्यांनी आम्हाला एक चित्र दाखवलं, जंगलातलं एक चित्र दाखवलं मोठं. आणि ते म्हणे की या चित्रामध्ये एक ससा लपलेला आहे, तर तो ससा तुम्ही आम्हाला शोधून दाखवा. तर साला एक माझा मित्र होता माझ्या बाजूला बसायचा, पिंट्या नावाचा. तो साला काय करे, रबर राहते ना तो रबर घ्यायचा आणि माझ्या पायाच्या केसावरून असा फिरवायचा. आणि जेव्हा ते केस त्याच्यामध्ये गुतडत होते अशी आग व्हायची ना यार. तर या सरांनी पाहिलं, बे पिंट्या इकडे 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 काय त्या बोबड्याच्या केसाला हात लावते बे तू, इकडे चल उठक बैठक मार, 10 उठक बैठक मार, चल मार मार मार. आता उठक बैठक मारत आहे तो आणि 9व्या याच्याला त्याचा फॅन्ट फाटला. तर आवाज आला उठक बैठक मारता मारता. तर तो चुपचाप उभा राहिला. सर म्हणते बे एक बाकी आहे ना चल मार. नाही सर, सर राव द्या ना सर, एकच एक राव द्या ना सर. ए चल मार म्हटलं ना मार चुपचाप. सर नाही सर, सर सर एक एक आता राव द्या ना, काही नव्हतं ना सर, एक आहे ना काय होणार राव द्या ना सर. तू मारते का नाही मारत. आता सर त्याला उठक बैठक मारायला लावत आहे आणि आम्हाला विचारून राहिले की ससा दाखवा. तर जशी त्यानं 10वी उठक बैठक मारली तशीच सगळे मोठे बोल, सर ससा दिसला, ससा दिसला सर, ससा दिसला, फोटो दिसला. कारण की तेव्हा चड्डी घालणं सुरू नव्हतं केलं आम्ही कोणीच. तर मग मी अंगणवाडी पास झालो मस्त आणि पहिल्या वर्गात गेलो. तर आपण कसं, आपण भाऊ भाई गरीब माणूस, आपल्याकडे काही ते दप्तर बिप्तर नव्हता, दप्तरचे नाटक बिटक नव्हते. आपल्याकडे बाबाजीने आपला थैला दिला, त्या थैल्यामध्ये पुस्तक टाकले, अलंकलिपी टाकली, खांद्या घेतला आणि चाल रे बापू शाळेमध्ये. आणि शाळेत जाऊन पाहतो तर पोरीसुद्धा होत्या आणि एक नाही का पोरगी आली, तिच्याकडे मस्त गुलाबी कलरचं दप्तर, गुलाबी कलरची वॉटर बॅग, गुलाबी शूज, 2 चुट्ट्या. तिच्याकडे पाहून नाही का मीनं आपला थैला लपवून टाकला, कायले फुकट बेज्जती होऊन जायची म्हणून. तर थैला लपवून टाकला आणि मी आपल्या चटईवर जाऊन बसलो चुपचाप खाली. तर थे पोरगी माझ्याजवळ येऊन बसली. कारण की लहानपणी मी बहुत हँडसम होतो. हां
कपाळाले मस्त अष्टगंधाचा टिरा लावून जात होतो बढिया. तर लाईन मारत होत्या कोणकोणत्या पोरी माझ्या. हा खोटं नाही बोलतो मी. तर ते माझ्याजवळ येऊन जशी बसली तसा मी नाही का तो थैला नाही का आपल्या पायावर ठेवून दिला. कारण की माझ्या पायाचे केस पहिल्या वर्गापर्यंत अजून मोठे झाले होते. कशाला कोणत्या पोरीले भेवाडाचं फुकट. हे श्रीमंत घरची पोरगी यार. तिच्यामध्ये ना माझ्यामध्ये फक्त एवढाच फरक होता का थे आपल्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये चिप्स आणत होती आणि मी पिशवीमध्ये चिवडा. तर मग सर आले आमचे आणि या सर लोकाले माहीत नाही का प्रॉब्लेम आहे. तर पहिल्या दिवशी शाळेच्या चाल बे तुझं नाव सांग तुझं नाव सांग तुझं नाव सांग मला उभा केला. माझे पूर्ण नाव आशिष नेमाजी बोबडे आहे. मला अंगणवाडीमध्ये 40% भेटले. मी रोज आंघोळ करतो. मी रोज ब्रश करतो. मी रोज चिची करतो. तर मग मधली सुट्टी झाली जेवणाची आणि तिने नाही का आपल्या डब्यामधले मला चिप्स दिले. तर मला वाटलं पोरगी भाव देत आहे तर मीसुद्धा आपल्या चिवड्यामध्ये तिला शेंगदाण्याचे दाणे दिले. तर आमच्या वर्गामध्ये एक पोरगा होता विक्की नावाचा. तो सुद्धा साला तिच्यावर लाईन मारू लागला. आणि तो हुशारसुद्धा होता. आणि तेव्हा पोरीले जो पोरगा प्रश्नाची उत्तरं देते जो पहिल्या डेस्कवर बसते ज्याला कधीच मार नाही पडत असे पोरे मोठा आवडायचे. आणि तो चिप्सवालासुद्धा होता. पण यार मले तिच्यावर तर प्रेम तेव्हाच झालं होतं ना जेव्हा तिने मला खोटरवर मागितला होता. पहिल्या वर्गातलं पहिलं प्रेम आहे असं थोडी ना हातातून जाऊ देणार आहे भाऊ. मी घरी गेलो सुट्टी झाल्यावर आईले म्हटलं आई मले काय करून तू उद्या नाही का चिप्सच दे मला उद्या चिप्स पाहिजे म्हणजे पाहिजे. तर माझ्या आईनं बिचाऱ्याने दिले मला चिप्स करून. मी दुसऱ्या दिवशी मस्तपैकी तोंडाला पावडर लावून शान मारत मारत शाळेत गेलो विचार करत की आज तिले चिप्स चारी म्हणून मी. तर जाऊन पाहतो तर तो विक्की आणि थे दोघंजण एकमेकांच्या डब्यातले ढोकले खाऊन राहिले होते. त्याच्या बापाचा ढोकला असं कोणी करते का ना. साला हे दृश्य पाहून माझ्या प्रेमाचा डोंगा बुडाला. दिल तुटला माझा बहुत वाईट वाटलं. आणि माझ्या आईला तर ढोकले सुद्धा नाही बनवत आहेत. ते बिचारी चाकले बोंडवाली आई. मला फक्त तिला एवढंच म्हणायचं आहे का तुले जर माझ्यावर प्रेम नव्हता तर तू ना मग मला खोटरभर काऊन मागितलीस. मला खोटरभर दे वापस खोटरभर.